विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 14 व बैजिक सूत्रे वर्ग विस्तार अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स या प्रकरणाचा सराव संच 51 आपण पाहतोय। त्यातला प्रश्न दुसरा आहे, विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा, यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज। त्यातलं पहिलं उदाहरण आहे 502 × 498 402 × 498। आपल्याला या ठिकाणी काय शोधायचं आहे, कोणत्या दोन संख्यांची बेरीज 502 आहे आणि त्याच दोन संख्यांची वजाबाकी 498 असलं पाहिजे। बोला छान, 500 + 2 आणि 500 - 2, 500 मध्ये 2 मिळवले 502 आणि 500 मधून 2 वजा केले 498। आता ज्यांची बेरीज 502 आहे त्यांचीच वजाबाकी 498 आहे, म्हणजे a + b पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात a + b, हा कुणाचा विस्तार आहे? अगदी बरोबर आहे, a² + b² (a + b)/(a - b) = (a²-b²), पहिल्या पदाचं वर्ग 500² वजा 2 वर्ग, म्हणजे 500² - 2 विस्तार, पहिल्या कंसात दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी। 500² + 5² = 25, म्हणजे 500 × 502 मिळाय 0 25 वर 4 0, म्हणजे 250,000 (250,000) (√4). आणि मग 250,000 मधून 4 गेले, 10 मधून 4 गेले 6, परत 1 1 ह्याच्या येणार आहे, 10 मधून 1 गेला 9, इथं तिसरा अंक 10 मधून 1 गेला 9, इथं चौथा अंक 10 मधून 1 गेला 9, इथं या ठिकाणी 5 अंक 5 मधून 1 गेला 4 आणि 2 2 तसंच 249,996। 502 × 498 याचा गुणाकार प्रत्यक्ष न करता आपण विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढली 249,996। ओके, दुसरा आहे 97 × 103 असं सोडवायचं। हां, कोणत्या दोन संख्यांची वजाबाकी 97 आहे त्यांचीच बेरीज 103। छान, 100 आणि 3, 100 - 3 (100 - 3) (√100 + 3). पहा बरं, 100 - 3 = 97, 100 + 3 = 103, त्यामुळं a² - b² अवयव, पहिल्या कंसात दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी, 100 - 3 = 3, राईट, 100² - 3 - पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, 100² = 1 / 4 0, ओके, 10,000 * 10,000 (√3)/9, 10 मधून 9 गेला 1, हाच्या दिला 10 मधून 1 गेला 9, 10 मधून 1 गेला परत 9, 10 मधून 1 गेला 9 आणि 1 1 गेले 0, म्हणजे 9,991। म्हणजे उत्तर लिहिताना 97 × 103 = 9,991, 97 × 103 = 9,991। इथंही तसंच लिहिणं गरजेचं आहे वरती पहिल्या उदाहरणामध्ये, 502 × 498 = 249,996। ओके, तिसरं उदाहरण आहे 54 × 46 (54 × 46), कोणत्या दोघांची बेरीज 54 आणि त्यांची वजाबाकी 46। छान, 50 + 4 = 50 - 4, म्हणजे हा 50² - 4, 50² = 5 5 = 25 / 2 0 (2500) आणि 4² = 16। या ठिकाणी 10 मधून 6 गेले 4, 10 मधून 2 गेले 1 आणि 1 2, ह्याच्या 10 मधून 2 गेले 8, इथं दिला ह्याच्या 5 मधून 1 गेला 4 आणि 282, म्हणजे 2484। 54 × 46 = 2484, 54 × 46 = 2484।
आणि चौथं उदाहरण आहे शेवटचं त्यातलं 98 गुणिले 102 98 × 100 = 2 100 + 2 आणि 100 - 2 छान 100 - 2 = 98 100 + 2 = 102 ए वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कंसात दोघांची बेरीज असेल दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी असेल तर पहिल्या पदाचा वर्ग 100 चा वर्ग वजा 2 चा वर्ग 100 चा वर्ग 10,000 आता बघितलं आपण वजा 2 चा वर्ग 4 10 मधून 4 गेले 6 इथं 10 मधून 1 गेला 9 10 मधून 1 गेला 9 इथं पण 10 मधून 1 गेला 9 म्हणजे 10,000 मधून 4 गेले 9,996 म्हणजे पुन्हा 9,996 मध्ये 4 मिळवा 10,000 ओके म्हणून उत्तर लिहिताना 98 × 102 = 9,996 ओके अशा पद्धतीनं ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार किंवा ए अधिक बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी हा विस्तार ए वर्ग वजा बी वर्गचा आहे या सूत्राचा अचूक वापर करून आपण या ठिकाणी सराव संच 51 मधली प्रश्न दुसऱ्यातली 4 उदाहरणं सविस्तर सोडवली ओके आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवूनही सहकार्य करा धन्यवाद.